नमस्कार इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट पाच समकालीन भारत आणि त्यातील सुशासन ही संकल्पना अभ्यासत होतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सुशासन या संकल्पनेचा अर्थ अभ्यास होता त्याची उत्पत्ती आणि अर्थ त्यामध्ये आपण जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आंतरराष्ट्रीय संस्था आणि बिगर राजकीय अभिकर्ते ही संकल्पना आपण याआधी अभ्यासल्या होत्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासनाने सुशासनाच्या संकल्पनेसाठी कोणती कोणते अधिनियम अंमलात आणले कोणते कोणते कायदे तयार केले लागू केले हे सुद्धा आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले होते <coughs> आता आपल्याला या व्हिडिओमध्ये सुशासनाची काही मूल्य आहे ती मूल्यं आपल्याला या ठिकाणी अभ्यासाची आहे त्यातला पहिला मूल्य आहे सहभागात्मक सहभागात्मक म्हणजे जनतेचा लोकसहभाग शासन व्यवस्थेमध्ये असणे यालाच काय म्हटलं जाते सहभागात्मक शासन व्यवस्था आपल्याला माहीत आहे की सुशासन या संकल्पनेमध्ये लोक हा अतिशय जनता लोक किंवा जनता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे कारण शासन व्यवस्थाचं कार्य हे जनतेच्या कल्याणासाठी चालू असते आणि जनतेचं कल्याण साधत असताना जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणं हे स सुद्धा अतिशय आवश्यक आहे आजच्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये मीडियाच्या माध्यमातून असो सोशल मीडियाच्या माध्यमातून असो वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेचा आवाज हा शासनपर शासन संस्थेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केल्या जाते कारण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनतेच्या समस्या काय आहे हे का शासन संस्थेला जाणून घेणं आवश्यक आहे आणि शासनाची निर्णय प्रक्रिया आणि शासनाची कार्याची अंमलबजावणी होत असताना त्यामध्ये लोकांचासुद्धा सहभाग असणंसुद्धा अतिशय आवश्यक आहे कारण लोकशाही शासनात जनतेचा सहभाग हा अतिशय आवश्यक असतो आणि म्हणूनच सुशासनामध्ये सहभागात्मक शासन व्यवस्था हा महत्त्वाचा एक पैलू आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर दुसरा पैलू आहे कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाचं संविधान हे सर्वोच्च आहे आणि या संविधानानुसारच आपला शासन व्यवस्था चालत चा असल्याचं आपल्याला दिसून येते आणि कोणालाही या संविधानाच्या विरोधात जाऊन काम करण्याचा किंवा कारभार करण्याचा अधिकार नाही हे सुद्धा आपल्याला माहीत आहे आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे की संविधानातील मूल्य हे प्रशासनाला कार्य करण्याचे मार्ग दाखवत असतात मार्गदर्शक तत्त्वेमध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे की शासन कारभार करत असताना राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो यांनी कोणकोणते मूल्य डोळ्यासमोर ठेवून कार्य केलं पाहिजे याचा उल्लेख आपल्याला या <coughs> मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा दिसून येते आणि आपल्याला माहीत आहे की कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती कसा आहे समान आहे आणि कायद्यासमोर प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक मिळणं हे सुद्धा काय अतिशय आवश्यक आहे आणि कायद्याच्या जनते राज्यामध्येच जनतेला न्याय आणि योग्य राज्य व्यवस्थेची काय मिळत असते हमीसुद्धा मिळत असते म्हणूनच सुशासनाच्या संकल्पनेमध्ये कायद्याचं राज्य हे सुद्धा अतिशय आवश्यक असा घटक आहे त्यानंतर तिसरं मूल्य आहे सुशासनाचं ते म्हणजे पारदर्शकता आपल्याला माहीत आहे की शासकीय कामकाजात पूर्वी पार पाहिजे तितकी पारदर्शकता आपल्याला दिसून येत नव्हती सरकारी काम म्हणून मोठ्या प्रमाणात गुप्तता पाय बाळगण्याचं कारभार आपल्याला दिसत होतं आणि यातूनच आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला वाव मिळत होता पण आज आपल्याला माहीत आहे की दोन हजार पाच या वर्षापासून भारतात माहितीचा अधिकार हा कायदा लागू झाला आणि त्यामुळेच नागरिकांना शासकीय कामकाजाविषयीची माहिती मिळवण्याचा अधिकार हा सामान्यातील सामान्य नागरिकाला प्राप्त झालेला आहे यामुळे आपल्याला माहीत आहे की प्रशासनात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आल्याचंसुद्धा आपल्याला दिसून येते आज आपल्याला माहीत आहे की आपलं जर एखादं काम सरकारी काम कुठं अडकलं असेल किंवा होत नसेल तर ते बरं होत नाही याची कारणे जाणून घेण्याचा अधिकार हा नागरिकाला या माहितीच्या अधिकारातून मिळालेला आपल्याला दिसून येते आणि यामुळेच प्रशासनात मोठ्या प्रमाणात पारदर्शकतासुद्धा आली असं आपल्याला म्हणता येईल म्हणूनच सुशासनामध्ये पारदर्शकता हा सुद्धा काय एक महत्त्वाचा घटक आहे त्यानंतर आहे प्रतिसादात्मक शासन व्यवस्था प्रतिसादात्मक शासन व्यवस्था आपण एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जातो आपली एखादी तक्रार तक्रार आपण करतो परंतु त्या तक्रारीची दखल घेत जा घेतल्या जात नसेल तर या अशा शासन व्यवस्थेला आपण सुशासन म्हणू शकत नाही कारण जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठीच आपल्याला माहीत आहे की ही शासन यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच जनतेचं तक्रारीचं निवारण करणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य आहे असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल आणि म्हणूनच नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नाबाबत शासन संस्थेने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण करणंसुद्धा काय आहे त्वरित करणं आवश्यक आहे अशीच संकल्पना ही सुशासन व्यवस्थेत आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सुशासनाची चार मूल्य अभ्यासली पहिला आहे सहभागात्मक दुसरं आहे कायद्याचं राज्य तिसरं आहे पारदर्शकता आणि चौथा आहे प्रतिसादात्मक शासन व्यवस्था यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सहमतीदर्शक मूल्य बघायचं आहे समता आणि समावेशकता त्यानंतर परिणामकारकता व आणि कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व उरलेली चार मूल्य ही आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार धन्यवाद